नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि बघा, आज आम्ही सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले वांगे आणलेले आहेत आणि त्यासोबत आणलेलं आहे गिलके आणि कांदापात. हे आमच्या जाऊबाईंच्या इथले वांग्याची सगळे झाडं आहेत शेतातले. ताजे ताजे वांगे तोडले आणि घेऊन आली मी. आणि आजची ही भाजी बनवलेली आहे आणि काय काय बनवलंय त्यासोबत पुढे बघा. हे बघा, मस्त ताजे ताजे वांगे आहेत. दोन जणांना पुरेल एवढंच आणते मी, म्हणजे ताजं ताजं आणून घेते. आणि हे भरलेले वांगे केलेले आहेत मस्त असं कूट लावून. थोडा काळा मसाला, थोडा लाल मसाला, हळद, मीठ, लसूण ठेचून आणि छान अशी भाजी बनवलेली आहे मस्त अशी. आणि त्यानंतर हे गिलके भाजून घेतले, त्यामध्ये तिखट चटणी मीठ घालून आणि तेल घालून त्याचं छान असं भरीत केलं. कांद्याच्या पाचचा खुडा बनवला आहे बरं का. आणि कांद्याच्या पाचच्या खुड्यामध्ये टाकले चटणी, चवीपुरतं मीठ आणि तेल. छान असं ग्रीन सलाड झालं की नाही. काय खात आहे? शेंगा खायला. एक भाकर इकडे कांदा आणि पातना खुडा आता यानं गिलकानं भरीत वांगा आणि भाजी भरेल वांगा. आता इकडनं पापडनं पापडना खुडा आणि आटे लोणचं या उरेल पापडच ना तुकडाच ना खुडा चुरा बनायचे नाही तवावर भुजले. आणि या मस्त शेंगा वल्ल्या शेंगा वल्ल्या शेंगा पा या जेवाले. हा या मंडळी जेवाले.